मी राजेश शुक्ल, अप्रत्यक्ष कर MCCI समितीचा प्रमुख. आज वित्तीय अर्थसंकल्प और इंटरिम बजेट माननीय प्रधान फायनान्स मिनिस्टरनी प्रेझेंट केलं. जनरली दरवर्षी GST आधी ही एक खूप मोठी इव्हेंट असायची इनडायरेक्ट टॅक्ससाठी, पण आता GST आल्यामुळे बहुतेक सगळे GST जे इश्यू असतात ते GST काउन्सिलमध्ये जातात आणि ते निर्णय घेतात. त्याच्यामुळे तसा इनडायरेक्ट टॅक्स एरियासाठी बजेट हा एक महत्त्वाचा विषय राहिलेला नाही, पण तरीही कस्टम्स आणि इतर भागामध्ये आम्हाला बरेच अपेक्षा असतात. तर यावेळेस बजेटच्या आधीच आम्ही ज्या मागण्या केल्या होत्या, जसं काही कन्सेशनल नोटिफिकेशन्स आहेत मेनली EV सेगमेंटमध्ये किंवा R&D सेगमेंटमध्ये, त्या ऑलरेडी रिलीज झाल्या होत्या परवा, त्याच्यामुळे त्याचा उल्लेख आज केलेला नाही. आम्हाला अजूनही ईज ऑफ डुईंग बिझनेसबद्दल जे गव्हर्नमेंटचे इनिशिएटिव्ह आहेत त्याचं आम्ही स्वागत करतो, पण त्याच्या व्यतिरिक्त ईज ऑफ डुईंग कम्प्लायन्स हा पण आमच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. तर त्याच्या त्या दृष्टिकोनातून आम्ही बरेच प्रस्ताव सरकारकडे दिलेले आहेत. आता बजेटच्या नोटिफिकेशन्स आल्या की त्याचा काही विचार झाला का ते आपल्याला बघता येईल. मूवर स्कीम ही एक कस्टम्सच्या एरियामध्ये खूप चांगली स्कीम आहे. ती पॉप्युलर करण्यासाठी किंवा लोकप्रिय करण्यासाठी काय करता येईल त्याचे आम्ही सजेशन दिलेले आहेत. तर असे बरेच मुद्दे आम्ही आता डिटेलमध्ये जेव्हा नोटिफिकेशन तेव्हा बघू. ॲटो सेक्टरच्या दृष्टीने आज जो काही प्रस्ताव मांडलेले आहेत, फोकस हा विकसित भारत किंवा डेव्हलप इंडिया आहे आणि मोर फोकस इज ऑन ग्रीन और क्लीन इंडिया. सो त्याच्याकरता EV सेक्टरला एक वेगळा त्यांनी महत्त्वाचा उल्लेख केलेला आहे. EV सेक्टरच्या पूर्ण इकोसिस्टीमला डेव्हलप करायला, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायला सरकार कटिबद्ध आहे. EV बसेसचं ॲडॉप्शन होणार आहे आणि हे EV सोलार जे घराघरामध्ये लागणार आहे त्यातूनसुद्धा EV ॲडॉप्शन लवकर होईल. त्याच्यामुळे ओव्हरऑल ॲज अ ॲटो सेक्टर आणि इन्फ्रास्ट्रक्चरवर जो खर्च होणार आहे, 11 लाख कोटी, त्या दृष्टीनेसुद्धा आम्ही खूप समाधानी आहोत की इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये डेव्हलपमेंटमध्ये पैसे टाकले की नॅचरली ॲटो सेक्टरला त्याचा बेनिफिट होतो. आणि या सगळ्या ज्या आजच्या अनाउन्समेंट झालेल्या आहेत त्या इम्प्लिमेंट झाल्या तर लवकरच भारत विकसित भारताकडे प्रवेश करेल किंवा प्रगती करेल असा आमचा विश्वास आहे.